महायुतीचे उमेदवार आदरणीय दिलीपराव जोशी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आंबेगाव तालुका त्यांचे अध्यक्ष जितेंद्र भालेराव, उपाध्यक्ष कालिदास राजगुरू, सरचिटणीस उमेश पडवळ, शेतकरी संघटनेचे त्यांचे अध्यक्ष रामभाऊ तोत्रे, विभाग प्रमुख तळेघर सुरेश भालेराव, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख पेटगन राजेंद्र तोत्रे, महिला अध्यक्षा ज्योती भालेराव आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शिवम भालेराव आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नामदार दिलीपराव जोशी पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांची संघटना अत्यंत प्रभावीपणे काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. दिव्यांग असतील, तळागाळातील मंडळी असतील, मेडिकलच्या किंवा वैद्यकीय मदतीच्या किंवा अन्य गोष्टीमध्ये ही सर्व मंडळी त्या ठिकाणी हिरिरीने भाग घेतात आणि सहकार्याची भूमिका जेवढं होईल तेवढं समाजासाठी करण्याचं काम ही सर्व संघटना या ठिकाणी करीत आहे. या संघटनेनं दिलेला पाठिंबा हा आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. मी मनापासून त्यांच्या पाठिंब्याचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी पाठिंबा देत असताना त्यांचा समाजामध्ये असलेला संपर्क, त्यांचे असलेले सर्व कार्यकर्ते हे निश्चितपणे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करतील अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. या ठिकाणी बोलत असताना जितेंद्र भालेराव यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, त्या भूमिकेचं देखील मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.